यवतमाळ मधून जिल्ह्यातील पुसद शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी पुराच्या पाण्यात वाहून गेलीये, त्यामुळे अनिश्चित काळासाठी शहरातील पाणी पुरवठा खंडित करण्यात आलाय. यामुळे पुसद शहरवासियांसमोर आता पाणी संकट उभं राहिलंय. पुसद शहरालगत असलेल्या पूस नदीवरून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा शहराला करण्यात येतो. पूस नदीच्या काठावर जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले. या जलशुद्धीकरण केंद्रापासून 2 किलोमीटरची पाइपलाइन टाकून 60 लाख मीटर क्षमतेच्या 3 टाकीत हे पाणी सोडलं जातं आणि यातूनच पुसद शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. जलशुद्धीकरण केंद्रापासून जलकुंभापर्यंत टाकण्यात आलेली ही पाइपलाइन एका नाल्यापासून गेलेली आहे आणि पावसामुळे आलेल्या या नाल्याच्या पुरात ही पाइपलाइन वाहून गेली, त्यामुळे पुसद शहराला पिण्याच्या पाण्याचा होणारा पाणी पुरवठा खंडित झालाय. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता शहरातील जनतेनं पाण्याचे काटकसरीने नियोजन करावे असे आवाहन पुसद नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आलं आहे.